नमस्कार मित्रांनो, बागी मीडिया वन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। शिवाजी विद्यापीठातील पीएचडी विद्यार्थ्यांची नावनोंदणी पत्र देण्याबाबत लागणाऱ्या सर्व कामकाजाची पूर्तता विद्यापीठाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करण्याचे आदेश विद्यापीठाच्या वतीने देण्यात आले आहे। मित्रांनो, आता आपण विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेले सविस्तर वेळापत्रक बघूया। मित्रांनो, 30 सप्टेंबर रोजी प्रवेश परीक्षेची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल। त्यानंतर 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान डीआरसी किंवा सीआरसी बैठकीच्या माध्यमाने गाईड अलॉटमेंट अँड प्रोविजनल ऍडमिशन लेटर विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे। त्यानंतर 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी फी अँड एलिजिबिलिटी फॉर्म भरावा लागणार आहे। या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना रिसर्च टॉपिक वर आधारित सिनॉप्सिस सबमिट करावे लागणार आहे। विद्यार्थ्यांनी सिनॉप्सिस सबमिट केल्यानंतर 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरच्या दरम्यान रिसर्च ऍडवायझरी कमिटीच्या माध्यमाने सिनॉप्सिस अप्रूव्ह केले जाईल। जर सिनॉप्सिस मध्ये काही करेक्शन करावे लागत असतील तर करेक्शन करून झाल्यानंतर 15 डिसेंबर ते 31 डिसेंबरच्या दरम्यान अप्रूव्ह झालेला सिनॉप्सिस पीजीबीटी सेक्शनला सबमिट करावा लागेल। त्यानंतर 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान रिसर्च अँड रिकॉग्निशन कमिटी मीटिंगच्या माध्यमाने सिनॉप्सिस अप्रूव्ह करण्यात येईल आणि सिनॉप्सिस अप्रूव्ह झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएचडी रजिस्ट्रेशन लेटर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या दरम्यान देण्यात येईल। यावर्षी विद्यार्थ्यांना पीएचडी रजिस्ट्रेशन लेटर लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत। मित्रांनो, आपण जर बागे मीडिया वन चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमच्या मार्फत नवनवीन एज्युकेशन रिलेटेड माहिती व बातम्या तुम्हाला मिळतील। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।